नमस्कार. मसावत पोलिसांची धडाकेबाज कारवाई. शहादा खेते रस्त्यावरील सुलतानपूर फाट्याजवळ 1 लाखाचा विमल गुटखा केला जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा खेते रस्त्यावर आज दुपारी 10 सुमारास मसावत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ॲपे रिक्षेतून वाहतूक होणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमलपान मसाला जप्त केला आहे. याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सुलतानपूर फाट्यावरती आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सापडा रचत ॲपेरिक्षा क्रमांक MH18BH1484 वाहनाला थांबवले असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला गुटखा मिळून आला. सदर विमल पान मसाला गुटख्याची किंमत 1,896 रुपये असून ॲपेरिक्षाची किंमत 3 लाख रुपये असा एकूण 4,896 रुपयाचा मुद्देमाल मसावत पोलिसांनी जप्त केला आहे. त्याबाबत पोलीस शिपाई राकेश पावरा यांच्या फिर्यादीवरून आरोपी फैजान मोहम्मद सिराज अन्सारी यांच्याविरुद्ध कलम 72/2024, कलम 328, 188, 282, 273 भादवी कलमासह अन्न सुरक्षा मानकी अधिनियम 2006 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बहादूर बिलाला, पोलीस नाईक दादाबाई साबळे, पोलीस शिपाई राकेश पावरा, पोलीस शिपाई सचिन तावडे यांच्या पथकाने केले आहे. पुढील तपास मसावत पोलीस हे करीत आहेत. सातपुडा न्यूजसाठी नितीन सावडे, शहादा.